पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 26,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. 25,826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडण्यात आल्यात. भाजपकडील खात्यांना 11,800 कोटी निधी दिल्याचं समोर आलंय. शिंदे गटाकडील मंत्र्यांच्या खात्यासाठी 6,243 कोटी निधी देण्यात आलाय. भाजपकडे असलेल्या खात्यानं अधिक निधी देण्यात आल्याने निधी वाटपात भाजपला झुकतं माप मिळत असल्याची चर्चा रंगलीय. ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा शिंदे सरकारचा सपाटा कायम. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावलाय. आता राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच होणार आहे यावर विधेयक मंजूर करण्यात आलंय. पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून शिंदे सरकारने आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय आता मोडीत काढलाय. महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांनी मांडलं आणि विधेयक बहुमताने पारित करण्यात आलंय. या विधेयकामुळे थेट सरपंच निवड जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे. 50 खोके एकदम ओके विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी. राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून जोरदार खडाजंगीने सुरुवात झालीये. शिंदे सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महागाई, पूरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाई विरोधात विरोधकांनी आज अधिवेशनापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकार विरोधात आंदोलन केलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनात दाखल होताच विरोधकांकडून 50 खोके एकदम ओके आले रे आले गद्दार आले अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आल्यात. फडणवीसांना निवडणूक समितीत मिळाले स्थान. महाराष्ट्रातील सत्तांतराचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले असून त्यांना केंद्रीय निवड समितीत स्थान देण्यात आले. आगामी विधानसभांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नवीन संसदीय मंडळ देखील नेमले. ही समिती पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील पॉवरफुल समिती मानली जाते. या समितीतून महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना वगळण्यात आले. विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी फडणवीस. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेच्या सभागृह नेते पदासाठी पत्र दिलं होतं. त्या पत्रानुसार आणि विधान परिषदेच्या नियमानुसार विधान परिषद सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली अशी घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांबाबत गृह मंत्रालयाने लावला वेगळाच सूर. निर्वासितांना सदनिका देण्याचा आदेश दिला नसल्याचं केलं स्पष्टीकरण. म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांची आउटर दिल्लीतील महापालिकांच्या सदनिकांमध्ये राहण्याची सोय केंद्र सरकारने केली असल्याची माहिती मोठ्या अभिमानाने केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिली असली तरी याबाबत केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने मात्र वेगळाच सूर लगावलाय. या निर्वासितांना राहण्यासाठी सदनिका देण्याचा आदेश गृह मंत्रालयाने दिला नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणाचे खापर केजरीवाल सरकारवर फोडण्याचाही प्रयत्न आता गृह मंत्रालयाने केलाय. भारताला एक नंबरचा देश बनवण्यासाठी केजरीवालांनी सुरू केलं मिशन. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारताला जगातील नंबर एकचा देश बनवण्यासाठी राष्ट्रीय मिशन हाती घेतलंय. त्यात त्यांनी सर्व नागरिक आणि राजकीय पक्षांना सामील होण्याचं आवाहन केलंय. हे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांना मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा, युवकांना रोजगार, महिलांना समान हक्क आणि सन्मान आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे असंही ते म्हटले. आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी. श्रीलंकेमध्ये टेहळणी आणि सर्वेक्षणाचे जहाज पाठवल्यानंतर चीनने आता पाकिस्तानमध्ये आपलं सैन्य पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड उपक्रमाअंतर्गत पाकिस्तानमधील प्रकल्पांना सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली तेथे आपले सैन्य तैनात करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची तयारी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मार्गाने दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातोय. गोटाबाया राजपक्षे 24 ऑगस्टला श्रीलंकेत परतणार. श्रीलंकेतील अभूतपूर्व जनआंदोलनामुळे देशातून पलायन केलेले माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आता 24 ऑगस्टला श्रीलंकेत परत येणार आहेत. श्रीलंकेचे भारतातील माजी राजदूत आणि राजपक्षे यांचे चुलत बंधू उद्यांगा वीर तुंगा यांनी ही माहिती दिली आहे.
यादवी युद्धाच्या काळात तांबळे बंडखोरांच्या विरोधातील कारवाईसाठी खरेदी केलेल्या MIG विमानाच्या व्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या तपास समितीसमोर साक्ष नोंदवताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 5 वर्ष अन तब्बल 777 सामने ICC कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर. ICC ने जागतिक क्रिकेटचे आगामी 5 वर्षाचे व्यस्त वेळापत्रक जाहीर केले. या 5 वर्षात क्रिकेट चाहत्यांना तब्बल 777 सामन्यांची पर्वणी मिळणार आहे. 2022 ते 2027 या कालावधीत ICC च्या पूर्ण सदस्य असलेल्या 12 देशांचे संघ कसोटी, एकदिवसीय तसेच T20 या तीनही प्रकारात प्रचंड व्यस्त राहणार आहेत. या कालावधीत जागतिक क्रिकेटमध्ये 173 कसोटी, 281 एकदिवसीय तर तब्बल 323 T20 सामने होणार आहेत.